काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन. आमदार राहुल बोंद्रे यांच्या सह कार्यकर्ते यांवर खोटे गुन्हे दाखल व अटकच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन करण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या सह कार्यकर्ते दिनांक 22 फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता शासनाच्या राजकीय दबावाखाली पोलिसांनी कोणताही विचार न करता अमानुष लाठीचार्ज केला. लाठीचार्ज करताना कोणतीही परवानगी नसताना लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. उलट बिनबुडाचे खोटे गुन्हे राज्यकर्ते यांच्या दबावाखाली पोलिसांनी 3 मार्च रोजी सर्वांना अटक केली. 5 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने पक्ष जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर आकसापोटी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. गुन्हे राज्यकर्ते यांनी माघार घ्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र केला जाईल व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निषेध आंदोलनामध्ये तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. सरकार सत्तेवर आहे, या सरकारनं प्रत्येक ठिकाणी दडपशाहीचं धोरण अवलंबलं आहे. आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ यांच्या मतदारसंघाचा संपूर्ण राज्याला हेवा वाटावा असं त्यांचं काम. राज्यभर चिखलीचा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाते. पांदोन रस्ते असतील, गावातील जलसंधारणाची कामं असतील, अशा प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झगडणारा आमचा नेता म्हणजे राहुल भाऊ बोंद्रे. आज त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे नाते आरोप लावून त्यांना जे काही आज न्यायालयीन कोठडी या ठिकाणी आणि दिल्या गेली आहे त्याचा आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आहोत. आणि एक न्याय ज्या 4 भाजपच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि आमच्या काँग्रेस पक्षाची जी कार्यकर्ते असतील त्यांना वेगळा न्याय. त्यांना अंतरिम जामीन हा मंजूर केला गेला आणि आमच्या कार्यकर्त्यांना 14 दिवसाची कोठडी हा कुठला न्याय? या कधी कधी असं वाटायला लागलं की बॉ न्याय व्यवस्थेवरही आमचा विश्वास आहे, पण आज हे जे सरकार आहे त्याही ठिकाणी त्यांनी न्यायव्यवस्थेवर दडपशाहीचं धोरण अवलंबलं आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आहोत. केवळ सत्ताधारी आहात म्हणून त्यांनी चांगलं विकासाचं काम केलं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भांडलं पाहिजे, पण ते सोडून आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल जर खच्चीकरण होत असेल तर ते निश्चितच निषेधार्ह आहे. काही दिवसापूर्वी चिखलीमध्ये एका शासकीय कार्यक्रमामध्ये छोट्या मोठ्या विषयावरून विषय वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन चिठलीमध्ये तुम्हाला कल्पना आहे. या शासनाच्या प्रशासनाच्या दंडेलीगिरीमुळे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊजी बोंद्रे यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. जो विषय सामोपचारानं मिटला असता त्यामध्ये विनाकारणचं धादांत खोट्या केसेस कोणा प्रकारचा 353 गुन्हा दिसत नाही. पोलीस स्टेशनच्याच रेकॉर्डिंगमध्ये कुठं तुम्हाला दगडबॅग केलेली आपल्या कार्यकर्त्यांना दिसत नाही काँग्रेसच्या. हे सर्व असताना देखील काही लोकांच्या दबावाखाली म्हणजे मंत्रालयामध्ये कार्यरत असणारे काही नेते मंडळी त्यांच्या दबावाखाली हा या ठिकाणी चिखलीमध्ये लोकशाहीचा आवाज दबण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हा आवाज दबणार नाही, उलट हे जेवढं दबायचा प्रयत्न करतील तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये उसळून येईल. आणि संबंध जिल्ह्याभरामध्ये आज त्याच स्वरूपाचं सर्व ठिकाणी धरणे आंदोलन होऊन आलेलं आहे. आज राहुल बोंद्रेंवर एवढा एक अतिशय प्रेमळ आणि सोज्वळ असणाऱ्या नेतृत्वावर या पद्धतीचा घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे काही चांगलं नाही आहे. हे लोकशाहीला मारक आहे, याचा करावा तेवढा निषेध कमी राहणार आहे. आज काँग्रेसचे संबंध कार्यकर्ते नेते मंडळी या निषेधासाठी प्रत्येक तहसीलवर धरणे आंदोलन करत आहेत. यामध्ये जनतेसमोर हा विषय प्रकाशन आणणं जरुरीचं आहे. मोदी शहाच्या राज्यामध्ये हे अशा प्रकारची दंडेलीशाही वाढत चाललेली आहे. संविधानाशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. संविधान आम्हाला मातीमध्ये घालण्याचा त्यांचा विचार सुरू आहे हे यातून अधोरेखित होतो. त्याचा आम्ही सर्व पुन्हा एकदा जाहीर निषेध करू. बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माननीय राहुलजी बोंद्रे यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रेरणेने
या प्रशासनाने अटक केली. 353 पासून एखाद्या गुन्हेगार किंवा दरोडेखोरावर जसे काही गुन्हे लावले जातात तशा पद्धतीचे कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे प्रशासनाने. राहुल बोंद्रे सुद्धा आमदार आहेत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये अशा स्वरूपाचे गुन्हे लावणे यातून हे जे प्रशासन जे आहे ते किती सत्ताधिकाऱ्यांच्या फेवरेबल काम करायला लागलं आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येते. माझी विनंती आहे पोलीस प्रशासन न्याय संस्थेला, त्यांनी अशा प्रकारच्या कृती जर अवॉइड केल्या असत्या तर बरं झालं, परंतु याचा तीव्र शब्दात काँग्रेस निषेध करते. प्रत्येक तालुक्यामध्ये आज प्रत्येक ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाने जर योग्य ती कारवाई चांगल्या पद्धतीने करून हा जो अन्याय दूर केला नाही तर ह्याची व्याप्ती बुलढाणा जिल्ह्यात नाही तर ह्याची व्याप्ती इतर जिल्ह्यात सुद्धा वाढवण्याची वाढ करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही ती केल्याशिवाय राहणार. शेवटी रस्त्यावरचीच लढाई आहे, तशी पाळी आली तर रस्त्यावरची लढाई सुद्धा काँग्रेस लढेल एवढाच इशारा मी या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला देतो आणि ताबडतोब त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या आणि ज्यांच्या प्रेरणेने केलेलं आहे त्यांना योग्य ते शासन करा अशी मागणी मी काँग्रेसचा प्रदेश पदाधिकारी म्हणून या ठिकाणी करेल.